जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूरच्या वतीने ध्वजनिधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांच्या रामगिरी निवासस्थानी स्वतः ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। आजचा कार्यक्रम अत्यंत खास आहे। मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे। तन्मनधनाने देशसेवेचा ही संधी आहे। भारत देश हा प्रगत देश असल्याचं नाव रोशन होत आहे। हा अभिमान आहे। यात लष्कराचं यात मोठं योगदान आहे। संरक्षण क्षेत्रात भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे। शस्त्र खरेदी करण्याच्या भूमिकेतून विकत असणाऱ्या भूमिकेत जात आहोत। आपल्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही असं काम आपलं लष्कर करीत आहे। सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं कार्य आहे। सैनिकाच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावं। शिवाजी महाराज यांनी सागरात किल्ले बांधले, सिंधुदुर्गमध्ये पंतप्रधान यांनी नौदल दिवस साजरा केला, ही अभिमानाची बाब आहे। त्यासोबतच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एक महिन्याचा पगार देण्याचं जाहीर केलंय। ध्वज संकल निधी देशासाठी दिले ही देशसेवा आहे। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज खरं म्हणजे अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे थोडी धावपळ आहे, लवकर पोहोचायचं आहे, परंतु हा कार्यक्रम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, हम करे राष्ट्र आराधन, तन से मन से धन से, तन मन धन जीवन से, हम करे राष्ट्र आराधन। सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आजचा कार्यक्रम अत्यंत खास आहे। आपल्या लष्कराच्या कल्याणासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा असा हा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी आयोजित करतोय। उद्दिष्टापेक्षा जास्तीचं आपण उद्दिष्ट गाठले ही चांगली बाब आहे। मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि मगाशी ज्यांनी इथे आपले वैयक्तिक 11 लाख रुपयाचं योगदान दिलं त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। सर्व ज्यांचा ज्यांना मी मगाशी सन्मान केला त्या सगळ्यांना सांगितलंय, गेल्या वर्षी जेवढी मेहनत केली त्या दुप्पट मेहनत यावर्षी करा। आणि आपलं हे जे काही विक्रम आहे तो कंटिन्यू ठेवा। आणि म्हणून मी आपल्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि मी देखील या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एक महिन्याचा पगार आणि माझं जे काही उत्पन्न आहे ते सगळं आपल्याला आजच्या ध्वजदिन निधीला मी अर्पित करतो। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।